कविता ही मानवी संवेदना आहे आणि त्याचे अर्थ किंवा त्याचा प्रत्यय हा कालाप्रमाणे बदलत असतो. आपण ज्या मानसिकतेत असतो त्या मानसिकतेत त्या कवितेचा प्रत्यय आपल्याला मिळत असतो. मी देखील विधानसभेत एक कविता म्हटली होती, मी पुन्हा येईन. ज्यावेळेस म्हटली त्यावेळेस माहिती नव्हतं की इतकी अडचण होईल. म्हटली त्यावेळेस लोकांनी डोक्यावर घेतली, 8 दिवसात 10 भाषांत अनुवाद करून टाकले. त्याच्यानंतर राज्य आलं नाही तर या कवितेमुळेच राज्य गेलं असं देखील अनेकांनी सांगितलं. शेवटी मला हे सांगावं लागलं की मी जे पुन्हा येईन म्हटलं होतं ते मी पण आलो आणि इतरांनाही सोबत घेऊन आलो आणि परवा अजून एकाला सोबत घेऊन आलो. त्याच्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कविता जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्याचा प्रत्यय देत असते.